Hello everyone, welcome to all of you. Today we are going to start the new topic, that is morphology of flowering plants. In this topic we are going to discuss how the various parts of the plant are important for the life cycle of the flowering plants. In that, today we are going to start the first part in this topic, that is the inflorescence. We are going to start with the inflorescence. So what is inflorescence? आपण आपल्या सराउंडिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स पाहतो आणि हे फ्लावर्स जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या अरेंजमेंटमध्ये असतात आणि ही जी अरेंजमेंट जी आहे या अरेंजमेंटलाच दुसरं तिसरं काय नाही तर त्याला बोललं जातं इन्फ्लोरसन्स. म्हणजे इन्फ्लोरसन्स म्हणजे काय? इट इज द नॅचरल क्लस्टर ऑर ग्रुप ऑफ फ्लावर. क्लस्टर म्हणजे देखील ग्रुप आहे, नॅचरली तयार झालेला हा ग्रुप आहे. विच इज प्रोड्युस्ड ऑन स्पेशल रिप्रोडक्टिव्ह ॲक्सिस विच इज कॉल्ड पेडंकल. नॅचरल क्लस्टर किंवा ग्रुप ऑफ फ्लावर्स की जो पर्टिक्युलर स्पेशल रिप्रोडक्टिव्ह ॲक्सिस पेडंकलवरती डेव्हलप होतो त्याला बोललं जातं इन्फ्लोरसन्स. आता ह्या इन्फ्लोरसन्सचा एक स्पेसिफिक असा सिग्निफिकन्स आहे, बिकॉज इट मेक्स द फ्लावर्स इनकॉन्स्पिक्युअस अँड ॲट्रॅक्टिव्ह. फ्लावर्सना तो ॲट्रॅक्टिव्ह बनवतो, त्यामुळे ते फ्लावर्स जे आहेत ते पाहण्यासाठी किंवा त्याच्याकडे पॉलिनेटर जे आहेत ते काय होत असतात? ॲट्रॅक्ट होत असतात. आता पॉलिनेटर म्हणजे काय? आपण पाहू शकतो काही फ्लावर्सवरती हनीबीज येतात, काही फ्लावर्सवरती त्या ठिकाणी बटरफ्लाईज येतात, काही फ्लावर्सवरती त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स बसतात. म्हणजे हे काय आहेत? पॉलिनेटर्स आहेत. म्हणजे ते वेगवेगळ्या कारणासाठी त्या ठिकाणी हनी कलेक्शनसाठी समजा येत असतील तर त्यावेळेस येत असताना ते त्या एका फ्लावरवरून दुसऱ्या फ्लावरवरती हनी कलेक्ट करत फिरत राहतात. म्हणजे ते काय करतात? पॉलिनेशन करतात. म्हणजेच थोडक्यात काय तर त्या पर्टिक्युलर फ्लावरमध्ये असणारा जो काही पोलन ग्रेनचा भाग आहे तो पोलन ग्रेनचा भाग म्हणजेच मेलचा जो पार्ट आहे तो दुसऱ्या फ्लावरच्या फीमेल पार्टवरती स्टिग्मॅटिक सर्फेसवरती ते ट्रान्सफर करण्यासाठी त्याचा यूज करत असतात. सो दे ॲट्रॅक्ट्स द डिफरंट टाईप्स ऑफ द पॉलिनेटर्स ड्यू टू इट्स ॲट्रॅक्टिव्ह लुक. अँड अनदर इम्पॉर्टन्स ऑर द सिग्निफिकन्स ऑफ इन्फ्लोरसन्स इज इट इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ आयडेंटिफिकेशन ऑफ प्लांट्स. म्हणजे एखादं प्लांट आयडेंटिफाय करण्यासाठी त्या ठिकाणी आयडेंटिफिकेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल जो आहे तो कशाचा असतो? तर त्यामध्ये जी अरेंजमेंट आहे त्या अरेंजमेंटचा असतो. मग ती अरेंजमेंट कोणत्या प्रकारची आहे, टाइप्स ऑफ इन्फ्लोरसन्स कोणते आहेत हे आपल्याला पुढच्या पार्टमध्ये पाहायचे. देर आर टू बेसिक टाईप्स ऑफ द इन्फ्लोरसन्स. इथे दोन वेगवेगळ्या प्रकारचे इन्फ्लोरसन्सचे टाईप आपल्याला बेसिक टाईप स्टडी करायचे आहेत. पहिला आहे रेसिमोज, दुसरा आहे सायमोज. तर इथे जो पर्टिक्युलर प्लांट दिसतो हा रेसिमोज इन्फ्लोरसन्स दाखवतो, गोल्ड मोहर. आणि इकडे डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे सायमोज इन्फ्लोरसन्स, क्लेरिडोंड्रॉन त्याचं एक्झाम्पल आहे. आता या दोघांमध्ये अतिशय महत्त्वाचा डिफरन्स काय दिसतो पहा आपल्याला? तर ह्या रेसिमोज इन्फ्लोरसन्समध्ये डिफरन्शिएटिंग पॉईंट्सच्या फीचरमध्ये आपल्याला पुढे ते पाहायचं आहे. तर इथे पूर्ण ओपन झालेला फ्लावर जो आहे तो खाली आहे, बेसला आहे. आणि इथे वर काय आहे? तर इथे या ठिकाणी काय आहेत? फ्लोरल बर्ड्स आहेत. आणि परत ह्याच्या उलट ह्या डायग्राममध्ये आपल्याला काय दिसतं? तर इथे खाली बेसला, म्हणजे याच्याबरोबर अपोजिट, रेसिमोजच्या बरोबर अपोजिट सायमोजमध्ये अरेंजमेंट आहे. म्हणजे पूर्ण ओपन झालेला फ्लावर जो आहे तो वर आहे, अपेक्सला आहे. आणि खाली ज्या आहेत इथे ज्या दिसतात त्या काय आहेत? यंग फ्लोरल बर्ड्स आहेत. म्हणजे जर रेसिमोज इन्फ्लोरसनची जर ग्रोथ आपण पाहिली तर ती कशी असणार आहे? इनडेफिनाईट असणार आहे, अनलिमिटेड असणार आहे. कारण हा पर्टिक्युलर फ्लावर ओपन झाल्यानंतर ह्याच्यावरची असणारी बर्ड ओपन होईल हे पुढे डिस्टिंग्विशिंग फीचरमध्ये पाहायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला इथे थोडक्यात आपण ही आयडिया जी आहे ती क्लिअर करत आहोत. म्हणजे इथे काय आहे? अनलिमिटेड ग्रोथ आहे. आणि इथे काय आहे? लिमिटेड ग्रोथ आहे. कारण या ठिकाणी ओपन झालेला फ्लावर जो आहे तो आहे अपेक्सला प्रेझेंट आहे. इथे जर आपण पर्टिक्युलरली अरेंजमेंट ऑफ द फ्लावर पाहिली तर इथे रेसिमोज इन्फ्लोरसन्समध्ये जे पर्टिक्युलर फ्लावर्स आहेत म्हणजे जे ओपन झालेले फ्लावर्स आहेत म्हणजे ज्याला आपण फ्लोरल बर्ड्स बोलतो त्या फ्लोरल बर्ड्स अपेक्सला आहेत. आणखी इथे ओपन झालेले फ्लावर जे आहेत ते बेसला आहेत. म्हणजे यामध्ये स्पेसिफिक जी अरेंजमेंट आहे ती देखील डिफरंट असते आणि ओपनिंग देखील जे आहे ते देखील डिफरंट असणार आहे. सो लेट अस डिस्कस द डिस्टिंग्विशिंग फीचर्स इन बिटवीन द
racemose and cymose inflorescence. Here the some differentiating points are there, and these are the different features. What happens in racemose inflorescence related with the growth? It is indefinite or unlimited, while in cymose inflorescence it is definite or limited. Then about the arrangement of the flowers. In racemose inflorescence the arrangement is acropetal, while in cymose inflorescence the arrangement is basipetal. What is the meaning of acropetal arrangement and basipetal arrangement? In case of acropetal arrangement, ya tikani racemose madhe acropetal aste, mhanje kay ahe pa, new flowers and buds are present at the apex. Mhanje itha ja floral buds ja ahet tya apex la present ahet, and je kahi older flowers ja ahet te kay ahet ithe base la present ahet. So it is about the acropetal arrangement of the flowers. आणि इथे सायमोजमध्ये मात्र त्याच्याबरोबर उलट असणार आहे. इथे बेसिपेटल अरेंजमेंट आहे, म्हणजे न्यू फ्लावर्स जे आहेत ते काय आहेत इथे बॉटमला आहेत, आणि हे जे ओल्डर फ्लावर्स जे आहेत ते कुठे आहेत अपेक्सला आहेत. सो इट इज अबाउट द ॲक्रोपेटल अरेंजमेंट ऑफ द फ्लावर अँड इन सायमोज बेसिपेटल अरेंजमेंट ऑफ द फ्लावर. आता इथे ओपनिंग ऑफ फ्लावरचा एक पॉईंट आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचा आहे. व्हॉट इज द ओपनिंग ऑफ फ्लावर इन अ रेसिमोज इन्फ्लोरेसन्स? रेसिमोज इन्फ्लोरेसन्समध्ये सेंट्रीपेटल ओपनिंग असते, आणि सायमोज इन्फ्लोरेसन्समध्ये सेंट्रीफ्युगल असते. व्हॉट इज द मीनिंग ऑफ सेंट्रीपेटल ओपनिंग? इन केस ऑफ सेंट्रीपेटल ओपनिंग द ओपनिंग ऑफ फ्लावर्स इट इज फ्रॉम पेरीफेरी टू द सेंटर ऑफ इन्फ्लोरेसन्स. म्हणजे इन्फ्लोरेसन्सचा जो सेंटर आहे, पेरीफेरी म्हणजे बाहेरची बाजू आणि सेंटर म्हणजे आतील बाजू, बाहेरून आतमध्ये इन्फ्लोरेसन्सकडे येत असताना फ्लावर्स जे आहेत ते ओपन होतात, त्याला बोलतो आपण सेंट्रीपेटल. आणि सायमोजमध्ये कसे असते? सेंट्रीफ्युगल, म्हणजे सेंटरपासून पेरीफरी, म्हणजे मधून सेंटरमधून ते बाहेरच्या बाजूला ते इन्फ्लोरेसन्सकडे ती जी अरेंजमेंट आहे ती होत असते. सो इट इज अबाउट द ओपनिंग ऑफ फ्लावर इन रेसिमोज, सेंट्रीपेटल ओपनिंग, वाईल इन सायमोज इन्फ्लोरेसन्स सेंट्रीफ्युगल इन ओपनिंग. अँड लास्ट पॉईंट, इट इज अबाउट दिस एक्झाम्पल्स. एक्झाम्पल ऑफ रेसिमोज इन्फ्लोरेसन्स, गोल्ड मोहर, सिसाल्पिनिया, इट शोज द रेसिमोज इन्फ्लोरेसन्स. सायमोज इन्फ्लोरेसन्स, इट इज फाउंड इन द जास्मिन अँड क्लेरोडेंड्रॉन. आता याच्यावरती आपल्याला क्वेश्चन कसा विचारला जाईल? व्हॉट इज इन्फ्लोरेसन्स? डिस्टिंग्विश बिटवीन द रेसिमोज अँड सायमोज इन्फ्लोरेसन्स. गिव द सिग्निफिकन्स ऑफ इन्फ्लोरेसन्स. या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी क्वेश्चन जे आहेत ते विचारले जाऊ शकतात. देन लेट अस डिस्कस वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द फ्लावरिंग प्लांट, दॅट इज द रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट, इट इज कॉल्ड एज द फ्लावर. आता हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आपल्याला ह्या टॉपिकमध्ये स्टडी करायचा. फ्लावर म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे पार्ट्स कोणते आहेत, त्याचा सिग्निफिकन्स काय आहे, हा नेमका आपल्याला स्टडी करायचा. ह्या डायग्राममध्ये वेगवेगळे फ्लोरल पार्ट्स आपल्याला या ठिकाणी दिसतात, पहा. त्यामध्ये फ्लावरची डेफिनेशन काय केलेली आहे? इट इज हायली मॉडिफाईड अँड कंडेन्स्ड पार्ट ऑफ शूट विच इज स्पेशली डिझाईन फॉर द सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे ज्यावेळेस आपण पर्टिक्युलर प्लांटचे पार्ट पाडतो, त्यामध्ये एक असतो व्हेजिटेटिव्ह पार्ट आणि दुसरा असतो रिप्रोडक्टिव्ह पार्ट. व्हेजिटेटिव्ह पार्टमध्ये त्याचा रूट येतो, त्याचा स्टेम येतो आणि त्याचे लीव्ज येतात. आणि रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये त्याचं सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रक्चर जे असेल ते असतं फ्लावर. सो इट इज द हायली मॉडिफाईड अँड कंडेन्स्ड पार्ट ऑफ शूट विच इज स्पेशली डिझाईन फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि हाच पूर्ण आणि पूर्ण सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी तयार झालेला पार्ट आहे, त्याला आपण बोलतो फ्लावर. देन देर आर व्हेरियस पार्ट्स ऑफ द फ्लावर. पर्टिक्युलर फ्लावरचे दोन मेन पार्ट पडतात, त्यामध्ये कॅपिटल एमध्ये आणि कॅपिटल बीमध्ये दाखवलेलं आहे. कॅपिटल ए म्हणजे हा जो पहिला मेन पार्ट आहे त्याचं नाव आहे ॲक्सेसरी ऑर नॉन इसेन्शियल फ्लोरल होरल्स. ॲक्सेसरी म्हणजे तो सहाय्यक आहे, नॉन इसेन्शियल म्हणजे काही गरजेचं आहे असं काही नाही, किंवा तो असेल किंवा तो नसेल म्हणून त्या फ्लावरला काही फरक पडणार नाही. आणि दुसरा महत्त्वाचा पार्ट आहे इसेन्शियल फ्लोरल होरल, की जो त्या पर्टिक्युलर फ्लावरमध्ये असलाच पाहिजे, म्हणजे तो गरजेचा आहे. परत ॲक्सेसरीमध्ये दोन असतात, एक असतो कॅलिक्स, दुसरा असतो करोला. आणि ते कॅलिक्सच्या समोर ब्रॅकेटमध्ये सेपल दिलेलं आहे, करोलाच्या समोर ब्रॅकेटमध्ये पेटल दिलं आहे. म्हणजे हे नेमकं काय आहे, सेपल म्हणजे काय, पेटल म्हणजे काय? सो द मेंबर ऑफ कॅलिक्स इज सेपल. कॅलिक्सचा मेंबर सेपल आहे, करोलाचा मेंबर पेटल आहे. इसेन्शियल फ्लोरल होरलमध्ये एक आहे अँड्रोइशियम, त्याचा मेंबर आहे स्टॅमेन, आणि दुसरा आहे गायनोइशियम, त्याचा मेंबर आहे कार्पेल. आता ह्या पर्टिक्युलर डायग्राममध्ये देखील आपल्याला हे पर्टिक्युलर पार्ट्स दिसतात, पहा. इथे सेपल दाखवलेला आहे, म्हणजे हा कॅलिक्स आहे, ठीक आहे.
त्यानंतर इथे पेटल दाखवलेला आहे म्हणजे तो काय आहे करोलाचा पार्ट आहे. त्यानंतर इथे तीन पार्ट्स दाखवतात पहा, स्टॅमिन आहे, अँथर आहे, फिलामेंट आहे. हा अँड्रोशियमचा भाग झाला आणि इथे कार्पेलचा भाग आहे म्हणजेच तो गायनोशियमचा भाग आहे. त्यामध्ये आपल्याला इथं स्टिग्मा दिसतो, त्यानंतर इथे स्टाईल दिसते आणि त्यानंतर इथे या ठिकाणी पर्टिक्युलर ही पोलन ट्यूब दिसते किंवा इथे त्या ठिकाणी ओव्हरीचा पार्ट दिसतो, त्यामध्ये असणारे ओव्हुलचा भाग दिसतात. म्हणजे हे एकंदरीत स्ट्रक्चर कशाचं आहे, कार्पेलचं आहे. इथून पुढच्या पार्टमध्ये आपल्याला कॅलिक्स म्हणजे काय, करोला म्हणजे काय, अँड्रोशियम म्हणजे काय, गायनोशियम म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे फीचर्स कोणते आहेत ते आपल्याला स्टडी करायचे आहेत. सो लेट अस स्टार्ट द फर्स्ट मेन पार्ट ऑफ द फ्लावर, दॅट इज द ॲक्सेसरी ऑर नॉन इसेन्शियल फ्लोरल होरल्स इन दॅट कॅलिक्स. सो दीज ॲक्सेसरी ऑर नॉन इसेन्शियल फ्लोरल होरल्स, दीज आर द आउटर फ्लोरल होरल्स, बाहेरचे आहेत, विच डू नॉट टेक पार्ट इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. बाहेरचे पार्ट आहेत की जे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये कोणत्याही प्रकाराचा रोल प्ले करत नाहीत. इथे आपल्याला हे पर्टिक्युलर फ्लावर दिसतं, हा रोज फ्लावर आहे आणि इथे हे ग्रीन कलरचं स्ट्रक्चर जे दिसतं हे एकंदरीत काय आहे, कॅलिक्सचं स्ट्रक्चर आहे. सो दी फर्स्ट पार्ट ऑफ ॲक्सेसरी ऑर इसेन्शियल फ्लोरल होरल्स, दोन पार्ट असतात, एक असतो कॅलिक्स, दुसरा असतो करोला. त्यापैकी पहिला आहे कॅलिक्स, ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे, तो आहे मेंबर. त्याचा मेंबर ऑफ कॅलिक्स इज सेपल, इट इज द आउटर मोस्ट फ्लोरल होरल, सगळ्यात बाहेरचा फ्लोरल होरल आहे. इट्स मेंबर इज कॉल्ड एज द सेपल, त्याच्या मेंबरला सेपल बोललं जातं. त्याचा ग्रीन कलर असतो, दे आर ग्रीन इन कलर. आणि कॅलिक्स जो आहे तो कॅपिटल के ह्या लेटरने इंडिकेट केला जातो, नॉट बाय द कॅपिटल सी. इट इज डेसिग्नेटेड ॲज लेटर कॅपिटल के. सो दीज आर द व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॅलिक्स. फंक्शन ऑफ कॅलिक्स, इट गिव्ज प्रोटेक्शन टू द इनर फ्लोरल होरल. म्हणजे कॅलिक्सच्या आतमध्ये असणारा करोला असेल, अँड्रोशियम असेल, गायनोशियम असेल, त्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम, कारण हा बाहेर असतो त्यामुळे प्रोटेक्शन देण्याचं काम करतो. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, ॲज इट इज ग्रीन इन कलर, हा ग्रीन कलरचा असल्यामुळं तो फोटोसिंथेसिसचं काम करतो, म्हणजेच त्या ठिकाणी फूड मटेरियल तयार करण्याचं काम त्या ठिकाणी कॅलिक्स करतो. सो इट इज अबाउट द फर्स्ट पार्ट ऑफ द ॲक्सेसरी ऑर नॉन इसेन्शियल फ्लोरल होरल्स, दॅट इज द कॅलिक्स. देन द करोला, हा पहा कलर्ड स्ट्रक्चर दिसतो पिंक कलरचा, हा पूर्ण करोलाचा भाग आहे. करोला इनटू ब्रॅकेट पेटल, मेंबर ऑफ करोला इज पेटल. इट इज प्रेझेंट इनर टू द कॅलिक्स, हा कॅलिक्सच्या आतमध्ये असतो. मेंबर ऑफ करोला इज पेटल, इथे थोडी करेक्शन आहे ती प्लीज समजून घ्या. मेंबर ऑफ करोला इज पेटल, करोलाचा मेंबर जो आहे तो पेटल आहे. दे आर कलर्ड विथ सेंट, ते कलरमध्ये असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लावर्समध्ये वेगवेगळे कलर्स आपण पाहतो. विथ सेंट म्हणजे त्याला एक टिपिकल असा वास आहे. अँड इट इज डेसिग्नेटेड ॲज अ लेटर कॅपिटल सी, आणि हा कॅपिटल सीने त्या ठिकाणी काय केला जातो, डेसिग्नेट केला जातो, इंडिकेट केला जातो. देन द फंक्शन्स ऑफ कॅलिक्स, इट अट्रॅक्ट्स इन्सेक्ट्स फॉर पॉलिनेशन. आता याचा ॲट्रॅक्टिव्ह कलर असल्यामुळे त्या ठिकाणी इन्सेक्ट काय होत असतात, ॲट्रॅक्ट होत असतात. अगेन इट प्रोटेक्ट्स द इनर इसेन्शियल फ्लोरल होरल्स, ह्याच्या आतमध्ये असणारे जे या ठिकाणी येलो कलरचे स्ट्रक्चर दिसतात पहा, अँड्रोशियम गायनोशियमचे, त्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम देखील हा करोला करत असतो. सो इट इज अबाउट द फर्स्ट पार्ट, ॲक्सेसरी ऑर नॉन इसेन्शियल फ्लोरल होरल्स इन दॅट कॅलिक्स अँड करोला. देन अबाउट द पेरियंथ, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड एज द टेपल, मेंबर ऑफ पेरियंथ इज टेपल. इथे आपल्याला हा पर्टिक्युलर फ्लावर आहे, कॅनाचा फ्लावर आहे, त्यामध्ये पेरियंथ आपल्याला दिसून येतो. यामध्ये आपल्याला कॅलिक्स आणि करोला जो आहे तो डिफरन्शिएट करता येत नाही, ते एकसारखेच दिसतात. व्हॉट इज पेरियंथ ऑर द मेंबर ऑफ पेरियंथ इज टेपल, वेन द कॅलिक्स अँड करोला आर नॉट डिफरन्शिएटेड. म्हणजे कॅलिक्स वेगळा, करोला वेगळा, हे आपल्याला ज्यावेळेस डिफरन्शिएट करता येणार नाही त्यावेळेस त्या स्ट्रक्चरला पेरियंथ बोललं जातं. अँड द मेंबर ऑफ पेरियंथ इज टेपल अँड इट इज डेसिग्नेटेड ॲज कॅपिटल लेटर कॅपिटल पी. कॅपिटल पीने तो काय केला जातो, इंडिकेट केला जातो. आता कॅलिक्स आणखी करोला दोघांनाही त्या ठिकाणी डिफरन्शिएट करता येत नसल्यामुळं फंक्शन त्याचं आहे, इट हेल्प्स इन पॉलिनेशन अँड परफॉर्म द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. सो इट इज ऑल अबाउट द ॲक्सेसरी ऑर नॉन इसेन्शियल फ्लोरल होरल्स इन दॅट कॅलिक्स, करोला अँड पेरियंथ. इन द नेक्स्ट पार्ट वी आर गोइंग टू डिस्कस द नेक्स्ट सेकंड मेजर पार्ट ऑफ द फ्लावर, इट इज कॉल्ड द इसेन्शियल फ्लोरल होरल्स.
इसेन्शियल म्हणजे हा पर्टिक्युलर पार्ट जो आहे तो त्या फ्लावरमध्ये अतिशय गरजेचा आहे, कारण तो सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये डायरेक्ट इन्वॉल्व होत असतो, त्याचा रोल अतिशय महत्त्वाचा असतो. इट इज द इनर फ्लोरल होरल विच टेक्स डायरेक्ट पार्ट इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. इट कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स, एन्ड्रोशियम एक असतो आणखी त्यामध्ये गायनोशियम असतो. एन्ड्रोशियमचा मेंबर आहे स्टॅमेन, एन्ड्रोशियम इंटू ब्रॅकेट स्टॅमेन. इट इज द थर्ड फ्लोरल होरल अँड द मेंबर ऑफ एन्ड्रोशियम इज स्टॅमेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एन्ड्रोशियम हा फ्लावरमधील मेल रिप्रोडक्टिव्ह फ्लोरल होरल आहे. इट इज डेसिग्नेटेड ॲज लेटर कॅपिटल ए अँड इट कन्सिस्ट ऑफ थ्री पार्ट्स, अँथर, फिलामेंट अँड कनेक्टिव्ह. हे तीन पार्ट एन्ड्रोशियमचे असतात. एक असतो अँथर, दुसरा असतो फिलामेंट, तिसरा असतो कनेक्टिव्ह. या डिटेलमध्ये आपल्याला नेक्स्ट स्लाईडमध्ये पाहिजेत. आता या पर्टिक्युलर स्लाईडमध्ये आपण पाहू शकतो हे बायलोबल स्ट्रक्चर आहे ते अँथरचं आहे, त्यानंतर हा लॉन्ग जो आहे तो फिलामेंट आहे, आणि ह्या अँथरला आणखी फिलामेंटना कनेक्ट करणारा जो स्ट्रक्चर आहे त्याला बोललं जातं कनेक्टिव्ह. लेट अस डिस्कस द अँथर. अँथर इट इज टर्मिनल इन पोझिशन, हा वरच्या बाजूला असतो, आणि ह्याच्या आतमध्ये काय असतात मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर असतात, त्याला बोललं जातं पोलन ग्रेन. म्हणजे अँथर ब्रेक झाल्यानंतर त्यामधून पोलन ग्रेन बाहेर येतात. दिस अँथर इज बायलोबल स्ट्रक्चर, म्हणजे हा एक लोब आहे, हा एक लोब आहे, दोन लोब आहेत. बायलोबल स्ट्रक्चर आहे, बायथिकस, आणि एका लोबमध्ये दोन चेंबर असतात. सो इट इज कॉल्ड द टेट्रॅलॉक्युलर स्पोरेंजिएट स्ट्रक्चर. फॉर एक्झाम्पल दिस टाईप ऑफ अँथर इट इज प्रेझेंट इन दी दतुरा. आता काही पर्टिक्युलर प्लांट्समध्ये, इन सम प्लांट्स इट इज मोनोथिकस, म्हणजे इथे जे दोन लोब दिसतात त्याच्याऐवजी काय असतात सिंगल लोब असतो. इन सम प्लांट्स द अँथर इज मोनोथिकस, बायलॉक्युलर अँड बायस्पोरेंजिएट, म्हणजे एका लोबमध्ये दोन असतात म्हणून तो बायस्पोरेंजिएट. आणि तो कोणामध्ये प्रेझेंट असतो, हिबिस्कसमध्ये प्रेझेंट असतो. सो इन एव्हरी प्लांट द नेचर ऑफ अँथर इज डिफरंट, इट डिपेंड्स ऑन दी लोब्स ऑफ दॅट अँथर. द नेक्स्ट स्ट्रक्चर दॅट इज द फिलामेंट. फिलामेंट इट इज द स्टॉक ऑफ स्टॅमेन. हा स्टॅमेनचा काय असतो, स्टॉक असतो. अँड इट बियर्स द अँथर्स ॲट इट्स टिप, आणि अँथरला त्या ठिकाणी वरच्या बाजूला टिपवरती ठेवण्याचं काम करतो. अगेन इट रेजेस द अँथर टू द प्रॉपर हाईट फॉर इझी डिस्पर्सल ऑफ पोलन ग्रेन. आता वरच्या बाजूला ठेवल्यामुळे त्या ठिकाणी पोलन ग्रेनचं डिस्पर्सल काय होणार आहे, इझिली होणार आहे. अँड द नेक्स्ट पार्ट इट इज द कनेक्टिव्ह. इट कनेक्ट्स द अँथर विथ फिलामेंट. सो दीज आर द वेरियस पार्ट्स ऑफ द अँथर. देर आर थ्री पार्ट्स, वन दॅट इज द अँथर, अनादर इट इज द फिलामेंट, अँड अनादर वन इट इज द कनेक्टिव्ह. लेट अस डिस्कस द लास्ट मेन पार्ट ऑफ इसेन्शियल फ्लोरल होरल, दॅट इज द गायनोशियम. द मेंबर ऑफ गायनोशियम इट इज कॉल्ड द पिस्टिल, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड द कार्पेल. इट इज द फोर्थ अँड इनरमोस्ट फ्लोरल होरल. इट्स मेंबर इज कॉल्ड द कार्पेल. जसा एन्ड्रोशियम मेल होता तसा गायनोशियम जो आहे तो फिमेल रिप्रोडक्टिव्ह फ्लोरल होरल आहे. इट इज डेसिग्नेटेड ॲज अ लेटर कॅपिटल जी, अँड अगेन इट कन्सिस्ट ऑफ थ्री पार्ट्स, दॅट इज द स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. त्याच्यात एकूण तीन पार्ट मिळतात, एक असतो स्टिग्मा, दुसरा असतो स्टाईल आणि तिसरा असतो ओव्हरी. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ स्टिग्मा, या डायग्राममध्ये आपल्याला पाहू शकतो. पहा इथे वरती स्टिग्मा आहे, इथे स्टाईल आहे, आणि हा लोबड ओव्हल स्ट्रक्चर आहे त्याला बोललं जातं ओव्हरी. आणि याच्या आतमध्ये येलो कलरचे छोटे छोटे त्या ठिकाणी सर्कल्स आहेत, ते त्याच्यामध्ये ओव्हल्स असतात. सो स्टिग्मा इट इज द टर्मिनल पार्ट ऑफ द कार्पेल विच रिसिव्ह द पोलन ग्रेन्स ड्युरिंग द पॉलिनेशन. म्हणजे जे अँथरमधून येणारे पोलन ग्रेन्स आहेत ह्या स्टिग्माच्या सर्फेसवरती येतात पॉलिनेशनमधून, अँड इट हेल्प्स इन द जर्मिनेशन ऑफ दॅट पोलन ग्रेन्स. इथे पोलन ग्रेन काय होतो, तो जर्मिनेट होतो. देन अबाउट द स्टाईल, इट इज द नॅरो थ्रेड लाईक स्ट्रक्चर विच कनेक्ट्स द स्टिग्मा विथ द ओव्हरी. नॅरो स्ट्रक्चर ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे की जो स्टिग्माला आणखी ओव्हरीला कनेक्ट करतो, आणि यावरती स्टिग्मावरती तयार होणारा पोलन ग्रेन ज्यावेळेस तो जर्मिनेट होईल त्यावेळेस तो पोलन ट्यूब तयार करेल, आणि ही पोलन ट्यूब ह्या स्टॉईलच्या ट्यूबमधून पुढे जाऊन त्या ठिकाणी ओव्ह्युलमध्ये मिक्सअप होणार आहे. सो दी पोलन ट्यूब मायग्रेट्स थ्रू दिस स्टाइलर पोर्शन. अँड लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ द गायनोशियम इज द सोलन बेसल स्ट्रक्चर, फर्टाईल पार्ट ऑफ द कार्पेल. इट इज कॉल्ड द ओव्हरी. सो इट इज द बेसल, सोलन अँड फर्टाईल पार्ट. इट प्रोड्युसेस द ओव्ह्युल्स ऑन द वॉल ऑफ ओव्हरी विथ द फर्टाईल टिश्यू
म्हणजे हे जे स्ट्रक्चर्स दिसतात ते ओव्हरीच्या वॉलवरती अरेंज झालेले असतात त्याला बोललं जातं प्लासेंटा. सो इट इज ऑल अबाउट द इन्फ्लोरेसन्स डेफिनेशन देन सिग्निफिकन्स टाइप्स ऑफ इन्फ्लोरेसन्स अँड मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट दॅट इज द फ्लावर विथ इट्स व्हेरियस पार्ट्स. आता यावरती महत्त्वाचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो व्हॉट इज फ्लावर डिस्क्राइब द पार्ट्स ऑफ टिपिकल फ्लावर विथ इट्स डायग्राम. सो इन नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस द सर्टन डिफरंट फ्लावर टर्मिनॉलॉजीज. थँक्यू.